नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या स्मार्ट मराठी या चॅनलमध्ये मागच्या काही दिवसापासून अनेक शेतकरी कर्जमाफीची अतुरतेने वाट पाहत आहेत आणि आज शेतकऱ्यांची ती प्रतीक्षा संपले असे देखील आपल्याला म्हणता येईल कारण सरकारच्या या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भातील एक महत्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज सतरा फेब्रुवारी दोन हजार वीस ला सरकारच्या ऑफिशियल वेबसाईट वरती एक महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस या वेबसाईट वरती सतरा फेब्रुवारी दोन हजार वीस ची ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या मध्ये पाहणार आहोत की कोणती अपडेट आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या सूचना आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे वापर करता येणार आहे चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर व्हिडिओला सुरुवात करूयात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनामधील यादी महाराष्ट्र कर्जमाफी योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत कर्जमाफी यादी अंतर्गत अर्ज करणारे शेतकरी आपल्या जिल्ह्यानुसार त्यांची नावे जाणून घेऊ शकतात महाराष्ट्र कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस वीस शासनाच्या एम जे पी एस के वाय म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना पोर्टलवरती म्हणजेच या संकेतस्थळावरती भरलेली आहे कर्जमाफी यादी महाराष्ट्र दोन हजार वीसच्या वतीने लाभार्थी शेतकऱ्यांचे नावे ऑनलाईन जाहीर करण्यात आले आहेत आणि ते आपले सरकार सेवा केंद्र किंवा नजीकच्या तलाटी किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये आणि बँकेमध्ये यादी लावण्यात आल्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या तुमच्या जवळचे सरकारी सेवा केंद्र असतील तलाटी किंवा तहसीलदार ऑफिस असेल किंवा त्या व्यतिरिक्त ज्या बँकांचे तुम्ही कर्ज घेतलेले आहे अशा बँकेमध्ये देखील या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर सर्व शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी याद्या लावण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन या त्या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही आपण कर्जमाफीचे लाभार्थी आहोत की नाहीत हे जाणून घ्या आणि त्याचबरोबर एक पुढील प्रोसेस ती आहे तुम्हाला ती करायची आहे तर ती प्रोसेस कोणती आहे कोणत्या कोणत्या स्टेप्स त्यामध्ये तुम्हाला करावे लागणार आहेत त्याबद्दलची पुढील माहिती आहे जी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्यामध्ये पहिली स्टेप आहे आपल्या सरकार सेवा केंद्राने पोर्टलवर लॉग इन करण्याकरता यावरती एक लिंक दिलेली आहे या लिंकवरती लॉग इन करून तुम्ही आपली माहिती जी आहे ते एडिट करू शकता स्टेप टू सी एस सी युजर आय डी व पासवर्ड टाकून आपण साईन इन करून घ्यावे स्टेप तीन त्यानंतर नवीन आगमन झालेल्या लिंक तुम्ही उजव्या बाजूला पुढे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे पाहू शकता त्या लिंक व्यू प्रॉडक्ट या बटनावर क्लिक करा म्हणजे तुमचं एक पेज ओपन होईल त्यानंतर पुढचे एक स्टेप दिलेली आहे स्टेप नंबर चार सी एस सी चालकाला विशिष्ट क्रमांक किंवा आधार क्रमांकद्वारे शेतकरी कर्ज खात्याच्या आधार के सीसाठी खाली दिलेल्या फोटोमध्ये पाहू शकता असे दोन ऑप्शन दिलेले असतील स्टेप नंबर पाच सी एस सी चालकाने शेतकऱ्याने दिलेली विशिष्ट क्रमांक व आधार क्रमांक समाविष्ट करून सर्च बटनावरती क्लिक करावे त्यानंतर स्टेप सहा आधार क्रमांक चुकीचा असल्यास कृपया वैद्य आधार क्रमांक प्रविष्ट करा जर तुमचा आधार नंबर चुकलेला असेल तर तुम्ही योग्य तो आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे स्टेप नंबर सात आधार क्रमांकाशी संबंधित कर्ज खात्याचा सर्व डेटा यादी मध्ये विशिष्ट क्रमांक अर्जधारकाचे नाव बँकेचे नाव बँकेच्या शाखेचे नाव कर्ज खाते क्रमांक कर्जाची रक्कम बचत खाते क्रमांक यासारख्या संपूर्ण डेटा दिसेल आणि तुम्ही ज्यावेळेस तुमचा व्यवस्थित बरोबर जो असेल तो आधार क्रमांक जर या ठिकाणी टाकला तर तुम्हाला तुमच्या खात्याशी रिलेटेड सगळ्याच गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील स्टेप नंबर आठ शेतकऱ्यांनी दिलेला आधार क्रमांक व दाखवलेल्या कर्जाची माहिती बरोबर असल्यास मान्य बटनावरती क्लिक करा नंतर रक्कम मान्य असल्यास मान्य बटनावरती क्लिक करा आणि ओके करा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला बँकेमध्ये पूर्ण डिटेल दाखवेल त्या ठिकाणी तुम्ही पाहायचं आहे तुमच्या जी कर्जाची रक्कम आहे ती बरोबर आहे का त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली सर्व माहिती जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढील स्टेप आहे स्टेप नऊ कर्ज खात्याच्या दिलेल्या माहितीमधील थकीत रक्कम मान्य आहे का या टॅपच्या खाली यश दर्शविले जाईल स्टेप दहा सेल्फ डिक्लेरेशन चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर आधार प्रमाणीकरण प्रकार निवड हे टॅप दिसतील त्यानंतर पुढची स्टेप आहे अकरा सी एस सी चालकाने प्रमाणे शेतकऱ्यांचे आधार के वाय सी करू शकता या अकरा नंबरच्या स्टेपमध्ये शेतकऱ्याचे आधार के वाय सी कसे करता येईल या याबद्दलची माहिती दिलेली आहे तर ती कशी आहे आपण पाहूयात आधार लिंक मोबाईलद्वारे ओ टी पी म्हणजे तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला असेल त्यावरती तुम्हाला एक ओ टी पी मिळेल शेतकऱ्यांचे फिंगरप्रिंट घेऊन देखील बायोमेट्रिकच्या सहाय्याने केवायसी करता येणार आहे त्याचबरोबर आधार केवायसी शक्य नसल्यास शक्य नाही वर क्लिक करून त्याचे सुद्धा सी एस सी चालकाने आधारद्वारे ओ टी पी किंवा बायोमेट्रिकच्या सहाय्याने करू शकता स्टेप नंबर बारा ओ टी पी प्राप्त झाल्यावर ओ टी पी करा किंवा बायोमेट्रिकद्वारे केवायसी करावी सगळी प्रोसेस झाल्यावर केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मेसेज दर्शविला जाईल आणि या पर्यायामार्फत तुमची के वाय सी झाल्यानंतर तुमची के वाय सी कम्प्लीट झालेली आहे असं देखील तुम्हाला ते दाखवलं जाईल त्यानंतर जी पुढची स्टेप आहे तेरा सी एस सी चालकाने शेतकऱ्यांना आधार के वाय सीची नोंदणी देण्याकरिता प्रिंट या बटणावरती क्लिक करून पावती द्यावी म्हणजे ज्यावेळी शेतकऱ्यांचं केवायसी कम्प्लीट होईल त्यावेळेस त्यांना तुमचं के वाय सी कंप्लीट झालेली आहे याची एक पावती भेटणार आहे तर अशा प्रकारे एक महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओ मध्ये आपण सांगितलेले आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लवकरात लवकर बँक तहसील तलाठी ऑफिस असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल या ठिकाणी जाऊन ते याद्या पहा आणि त्यामध्ये तुमचे नाव आहे का ते बघा आणि त्याचबरोबर लवकरात लवकर केवायसी करून घ्या म्हणजे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर कर्जमाफीचा लाभ देखील मिळेल अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे जर याबद्दलच्या तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा कारण सर्वात अगोदर आपण ही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवित आहोत आणि आणखी तुमचे शेतकरी मित्र असतील बांधव असतील त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा म्हणजे ते देखील लवकर त्यांचे केवायसी करतील आणि अनेक शेतकऱ्यांना ते लाभार्थी आहेत की नाही इतक्या दिवसाचा जो प्रश्न पडला होता याचं उत्तर आज भेटणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट यापुढे पाहायचे असतील तर आपल्या स्मार्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व त्या शेजारील नोटिफिकेशनचं बटनसुद्धा दाबा आपण पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम